परम पूज्य पद्मावती माताजींचा चातुर्मास कलश स्थापना ने सर्कल परिसरातील विद्यानंद ज्ञान केंद्र मध्ये परम पूज्य गणिनी आई रिका 105 प्रज्ञमती माताजींचा 40वा चातुर्मास कलश स्थापन समारंभ श्री 1008 शांतीनाथ भगवान सांस्कृतिक भवनात पार पडला. परम पूज्य गणिनी आई रिका 105 प्रज्ञमती माताजींच्या दिव्य सानिध्यात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दिल्ली येथील मिथु जैन इंदू जैन हे उपस्थित होते. शमनेवाडे येथील ज्येष्ठ नेते जयकुमार खोत, नेज जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत, दक्षिण भारत जैन सभेचे बेळगाव जिल्हा महामंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी स्वागत व परिचय माजी जिल्हा पंचायत सदस्य सौ सुजाता खोत यांनी केले. यावेळी माताजींचा 40वा वर्षायोग चातुर्मास कलश सलकधारण जिनू जैन, मितू जैन, राकेश जैन चंदीगड यांच्या हस्ते श्री 1008 शांतीनाथ भगवान जैन मंदिरात कलश स्थापना करण्यात आला. तर जीनवाणी शास्त्र दर्पण प्रदीप जैन, मनोज जैन, सोहम जैन, भारती जैन, जयकुमार खोत, सुदर्शन खोत, सुजाता खोत, त्रिलोक जैन, श्रीकांत नसलापुरे, शोभा नसलापुरे, चंद्रकांत नसलापुरे यांनी केले. यावेळी मिथू जैन व सुमन जैन यांनी चांदीचा छत्र अर्पण केले. यावेळी विद्यानंद ज्ञान केंद्र ट्रस्टच्या वतीने उपस्थित सर्व पाहुण्यांचा व पत्रकार संगीतकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते व माजी तालुका पंचायत अध्यक्ष जयकुमार खोत यांनी कैलासवासी आप्पासाहेब खोत व कैलासवासी सुशीला उर्फ शांताबाई खोत यांच्या स्मरणार्थ ज्ञान केंद्राच्या विकासासाठी 1,01,000 भरीव देणगी देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. या प्रसंगी आशीर्वचन पर बोलताना प्रज्ञमती माताजी म्हणाले, धर्म प्रभावनासाठी दान धर्माची गरज असते. चांगल्या कामासाठी चांगले विचारधारा मनात आणले पाहिजे, यातूनच धर्म प्रभावना होते. साधू संत मुनी माताजींचे सेवेत मोठा समाधान मिळतो तेव्हा प्रत्येकाने आपल्या कर्मातून सत्कर्म केले पाहिजे. पक्षपात बाजूला ठेवून आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी पुढे येण्याची गरज आहे. कार्यक्रमास केंद्राचे ट्रस्टी बाबासाहेब हमीनवाळे, श्रीकांत नसलापुरे, चंद्रशेखर पाटील यांच्यासह पीकेपीएस संचालक राजकुमार खोत, अण्णासाहेब भेंडवाडे, जयकुमार मुर्चिटे, शिनाप्पा सोमन खोत, प्रकाश उपाध्ये, मयूर उपाध्ये, भरत हनिमनाळे, श्रावक श्राविका उपस्थित होते. आरबी खोत यांनी सूत्र संचालन करून आभार मानले. यावेळी मंगल आरती कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. संगीत साथ साधना व सुदर्शन नागावे यांनी दिली.